पुण्यातील स्वराज्य मित्र परिवार आणि जिजामाता पुरस्कार वितरण समिती यांच्या वतीने शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचं हे सोहळ्याचं 18वं वर्ष आहे. शनिवारी 23 मार्चला संध्याकाळी 6 वाजता शिवजयंती आणि पालखी सोहळा पार पडणार आहे. हिराबाग चौक ते सप महाविद्यालय असा या मिरवणुकीचा मार्ग असून नगारा, गजलक्ष्मी वाद्यपथक, वारकरी संप्रदाय, दिंडी, स्वराज्य रथ अशा सर्वांचा यात समावेश असणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून मनोजराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेली 18 वर्ष पुण्यामध्ये तिथीची शिवजयंती साजरी केली जाते. या शिवजयंती पालखी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य आहे. गेली अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्या कार्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे जे शूर पराक्रमी मावळे सरदार, त्या सर्व सरदारांचे वंशज आवर्जून या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित असतात. हेच या पालखी सोहळ्याचं खरं वैशिष्ट्य असतं. या कार्यक्रमाला राज्यपाल श्रीनिवास पाटील, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पंडित वसंतराव गाडगीळ, पत्रकार हेमंत जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात आज पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अधिक माहिती देण्यात आली आहे. यामध्ये विंग कमांडर तबीब, एअर कमांडर महाबळेश्वरकर, कर्नल दळवी, ब्रिगेडियर सुरेश पाटील, डॉक्टर उदय कुलकर्णी असे नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मीमधले पराक्रमी अधिकारी निवृत्त, त्याचबरोबर जोरावर सिंग की ज्यांनी काश्मीरच्या भारतामध्ये जे काही विलिनीकरण झालं त्यावेळेस आणि त्यामध्ये ज्यांनी मोठं पराक्रम गाजवला त्या जोरावर सिंगांचे वंशजही आवर्जून या मिरवणुकीत सामील होणार आहेत.